सोलापूर शहरातील अठ्ठ्याऐंशी व्यक्तींचे अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर दुसरीकडे पाच व्यक्तींचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या इतकी तीन्चे तीन्चे तीन इतकी झाली असून त्यापैकी तीनशे तीन जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान सोलापुरात नवीन रुग्ण सापडण्याची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे शेळगी परिसरात नटराज सोसायटीत तीन उत्तर कसब्यात दोन जुना देगाव नाका इथं तीन विजयपूर रोडवरील प्रतापनगरात चार स्वामी विवेकानंद नगरात तीन धनराज गिरज हॉस्पिटलमध्ये दोन मोदीखाण्यात तीन योगेश्वर नगरात दोन रेबा नगरमध्ये दोन मुरारजी पेठेतील रामला चौक परिसरात सात लक्ष्मी बँक कॉलनी जोळे सोलापूर इथं तीन जोशी गल्लीत बारा आकाशवाणी केंद्र इथं दोन तर दत्तनगर न्यू पाच्छ्यापेठ इथं दोन रुग्ण सापडले आहेत त्याचबरोबर भीमाई नगर बालाजी सोसायटी गवळीवस्ती शिवानंद नगर अरविंद धाम नामदेव नगर विणकर गणपती सह्याद्री कॉम्प्लेक्स शुक्रवारपेठ रविवारपेठिम पश्चिम पश्चिम पेठ भारतीय विद्यापीठ गोकुळधाम न्यू पाच्छ्यापेठ नवजीवन सोसायटी विजयपूर रोडवरील झोपडपट्टी क्रमांक दोन आदी ठिकाणी रुग्ण सापडले आहेत दरम्यान सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या आता तीनशे तीन इतकी झाली आहे रविवारी एसआरपी कॅम्पजवळील पंचायती थी नगरातील सत्तर वर्षीय पुरुष तसंच कुमठानाका परिसरातील संजय नगरातील चौपन्न वर्षीय महिला कर्णिक नगरातील ऐंशी वर्षीय पुरुष तर सैफूल इथल्या गोकुळ नगरातील बासष्ट वर्षीय पुरुष तसंच नगरमधील शास्त्री हाऊसिंग सोसायटीतील पंचेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोनामुळं रविवारी मृत्यू झाला आहे